नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, 1,05,000 कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ. इंधन दर कपातीची मालिका सुरूच, सलग 13व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात. उस्मानाबाद मध्ये 4 एकर ऊस जळून खाक, डीपीच्या शॉर्ट सर्किटमुळे लागली आग. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राजकीय पक्षाची स्थापना, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली माहिती. आणि बार्शीमध्ये भारतीय किसान सभेचा तहसील कार्यालयावर मोर्चा, मोर्चात अनेकांचा सहभाग. आता पाहूयात सविस्तर वृत्त. मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 15,000 रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. 1,05,000 कर्मचाऱ्यांना हा दिवाळी बोनस मिळणार आहे. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. मागील वर्षी या कामगारांना 14,500 रुपये बोनस दिला होता. यामध्ये यंदा 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान कामगार संघटनांची 40,000 रुपये बोनसची मागणी होती. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर सर्वसामान्यांच्या चिंतेचा विषय ठरत होता, पण गेल्या काही दिवसांपासून ही चिंता काहीशी कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारात होणाऱ्या घडामोडींचे पडसाद हे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर थेट परिणाम करत आहेत. मुंबईत पेट्रोल 20 पैशांनी तर डिझेल 8 पैशांनी स्वस्त झालं आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर हे प्रति लिटर 79.55 रुपये इतके आहे, तर डिझेलचे दर प्रति लिटर 73.78 रुपये आहेत. दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर 20 पैशांनी आणि डिझेल 7 पैशांनी स्वस्त झालं आहे, तर मुंबईत पेट्रोलचे दर हे प्रति लिटर 85.04 रुपये आणि डिझेलचे दर 77.32 रुपये आहेत. मुंबईत पेट्रोल 20 पैशांनी तर डिझेल 8 पैशांनी स्वस्त झालं आहे. दिवाळीच्या काही दिवसाआधीच सलग 13व्या दिवशी इंधन दरातही कपात आढळून आली आहे. त्यामुळे आता यापुढे दरांचा हा आलेख नेमका कसा पुढे जातो याकडे अनेकांचंच लक्ष लागून राहिलेलं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी हा दुष्काळाच्या झळा सोसत आहे. मुबलक पाण्यावर पिके जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाच वानेवाडी येथील रमेश घेवारे यांच्या शेतातील उघड्या डीपी मध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि होत्याचे नव्हते झाले. शेतातील उभ्या असलेल्या 4 एकर ऊस डोळ्यासमोर जळून खाक झाला. यामुळे त्या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद मधील या शेतकऱ्याच्या डोळ्यात देखत संपूर्ण शेत जळून खाक झालं. रमेश घेवारे आणि इतर शेतकऱ्यांनी त्या जळणाऱ्या उसावर पाणी टाकून विझवण्याचा आतोनात प्रयत्न केला, पण निसर्गाला ते मान्य नव्हतेच. डोळ्यादेखत जळणारा ऊस पाहण्यापलीकडे रमेश घेवारे आणि इतर शेतकरी काहीच करू शकत नव्हते. या आगीत 4 एकर मधील ड्रीप, 10 आंब्यांची झाडे, 2 पेरू, 1 चिक्कू हे सुद्धा आगीत जळाले. नोव्हेंबर महिन्यात हा ऊस साखर कारखाना घेऊन जाणार होता, त्या अगोदर शॉर्ट सर्किटने घाला घातला. या आगीत रमेश घेवारे या शेतकऱ्याचे लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे. तालुका जिल्हा उस्मानाबाद, 4 एकर ऊस डीपीच्या शॉर्ट सर्किटने जळून खाक झाला. पाईप ठिबकचा टोटल पाईप ड्रीप जळून हे झाले. 10 आंब्याची झाड, 1 पेरूचं झाड, 1 चक्कूचं झाड आणि पूर्ण ड्रीप जळून खाक झालेला. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नवीन राजकीय पक्षाची स्थापना करत असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे. ते जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा समाज अत्यंत मागासलेला झालाय. या समाजाला कुठलाही पक्ष मदत करणार नाही अशी आमची भावना झालेली आहे. मराठा समाजाची अस्वस्थता वोट बँकेमध्ये रुपांतरित करून समाजातील तळागाळातील माणसांना न्याय देण्यासाठी नवीन राजकीय पक्षाची स्थापना करत असल्याचं पाटील यांनी यावेळी बोलत होते. जळगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सुरेश पाटील हे बोलत होते. पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना लवकरच होणार आहे आणि का करतो हे सांगण्यासाठी आम्ही राज्यभर फिरत आहोत. येत्या 8 नोव्हेंबरला रायरेश्वर मंदिरामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी
हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी काही मुठभर मावळे घेऊन शपथ घेतली होती, त्या रायरेश्वर मंदिरामध्ये पुन्हा एकदा मराठा समाजाच्या मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी नवीन पक्षाची घोषणा होणार आहे। पहिली शपथ होणार आहे आणि मग घोषणा होणार आहे। पक्षाचं नाव काय आहे समजेल, झेंडा आणि त्या पक्षाचा सिम्बॉल हा त्या ठिकाणी 8 तारखेला डिक्लेअर केला जाईल। आज मराठा समाज अत्यंत मागासलेला झालेला आहे आणि मराठा समाजाच्या या समाजाला कुठलाही पक्ष कुठल्याही प्रकारे मदत करणार नाही अशी आज आमच्या मराठा समाजाची भावना झालेली आहे। त्यामुळं मराठा समाजामध्ये एक अस्वस्थ निर्माण झालेली आहे आणि ती अस्वस्थता निर्माण झालेली कुठंतरी एका वोट बँकेमध्ये रूपांतर करण्यासाठी, त्याला योग्य न्याय देण्यासाठी, मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आणि स्वतःचं अस्तित्व उभं करण्यासाठी, मग त्यामध्ये मराठा समाजाचे शेतकरी असतील, उद्योजक असतील, कामगार असतील, समाजातल्या सगळ्या तळागाळातल्या माणसांना न्याय देण्यासाठी हा पक्ष आम्ही स्थापन केलेला आहे। शालिनी प्लससाठी हेमंत पाटील, जळगाव। बार्शी तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी इतर उपाययोजना त्वरित कराव्यात या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बार्शी तहसील कार्यालय या ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात आले। तसेच या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना यावेळी अनेकांच्या उपस्थितीतही देण्यात आले आहे। देशात भाजपा सरकारने चालवलेल्या आर्थिक धोरणांचा परिणाम आजच्या शेतकऱ्यांवर होत आहे। शेतकरी आत्महत्या करत आहे। भाजप सत्तेवर आल्यानंतर हे चित्र तीव्र झाले आहे। शेतकऱ्यांनी केलेला संप सरकारने मोडला। कर्जमाफीची घोषणा केली मात्र शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली केली जात आहे। वीज बिलाची अशीच परिस्थिती आहे। अशा प्रकारे सरकार शेतकरी वर्गाला सर्व बाजूंनी नाचवत आहे। सरकारच्या या धोरणात भर म्हणून निसर्गाने दुष्काळाचे संकट समोर उभे ठाकले आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। बार्शी तालुक्यात पाऊस न पडल्याने खरीपाची पिके जळून गेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। आता रब्बीची पेरणीसाठी पाऊस पडला नाही अशी अवस्था आहे। जमिनी कोरड्या पडल्या असून विहिरी, तलाव, नाले हेही कोरडे पडले आहे, त्यामुळे तालुक्यात पेरणी झाली नाही। त्यामुळे सर्वत्र दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे। जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना सरकारने बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात त्वरित दुष्काळ जाहीर करावा आणि त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना कराव्या अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले। निवेदन देताना यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली। हा मोर्चा अखिल भारतीय किसान सभेच्याच नेतृत्वाखाली होता, पक्षाचा याच्याशी संबंध नाही। आजचा मोर्चा अशास्त्रीय आणि कालबाह्य निकषानुसार बार्शी तालुका दुष्काळग्रस्ततेच्या यादीतून बाहेर काढला या अन्यायाविरोधामध्ये आजचा मोर्चा होता। बार्शी तालुक्याच्या आजूबाजूला उजनीचं पाणी असणारे तालुके, ऊसाचे फड असणारे तालुके दुष्काळाच्या यादीत आहेत आणि बार्शी तालुका मात्र दुष्काळाच्या यादीतून वगळलेला आहे। ही गोष्ट अशास्त्रीय आणि अन्यायकारक आहे। आम्ही मागण्या केलेल्या आहेत की लवकरात लवकर बार्शी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा। आज परिस्थिती भयानक असल्यामुळे जनावरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही, शेतमजुराच्या हाताला काम नाही आणि त्याच्याबरोबरच शासन कितीही जाहीर करत असलं तरी रेशन कार्ड धारकांना योग्य प्रमाणात योग्य भावात आजही सणाच्या तोंडावर धान्य मिळत नाही। त्याचबरोबर थोडं बहुत जे पाणी विहिरीमध्ये शिल्लक आहे त्याचा वापर शेतकऱ्यांना करता येत नाही, कारण सततच लोडशेडिंग, विजेमध्ये बिघाड, डीपी जाणं अशा अनेक कारणामुळे शेतकरी या विजेच्या अभावी त्रस्त झालेला आहे। या प्रमुख मागण्या आहेत। त्याचबरोबर श्रीपत पिंपरी आणि अन्य गावांमध्ये पुढच्या काळात दुष्काळाला तोंड देता यावं म्हणून ओढ्याचं नाल्याचं रुंदीकरणाचीही आम्ही मागणी करीत आहोत। तसंच शाळा कॉलेजामध्ये शिकत असणाऱ्या दुष्काळग्रस्त बार्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची फी माफ करावी अशी मागणी आम्ही आज प्रामुख्यानं करत आहोत। या सर्व मागण्या घेऊन बार्शी तालुक्यातून जवळजवळ 40 गावातील शेतकरी, शहरातील कामगार, विद्यार्थी एकजुटीनं या मोर्चामध्ये सहभागी झाले। या मोर्चाचं नेतृत्व माझ्याबरोबरच कॉम्रेड लक्ष्मण घाडगे या किसान सभेच्या धराडीच्या कार्यकर्त्यांनी आज केलेलं आहे। त्याला साथ दिलेली आहे ते प्रवीण मस्तूत, शौकत शेख, अनिरुद्ध नकाते, भोसले लहू अगलावे, बाळासाहेब
जगदळे अशा अनेक कार्यकर्त्यांचं श्रम कारणी झालं आणि एक चांगला मोर्चा आज आम्ही शासनाच्या नाकर्तेपणाला दुरुस्त करण्यासाठी काढलेला आहे. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. मेड वर्ल्ड एशिया इंटरनॅशनल पब्लिकेशनच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात कॅम्पमधील हॉटेल अरोरा टॉवरच्या सभागृहात मेयर पुरस्कार आणि युथ आयकॉन पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील 40 अधिक वैद्यकीय तज्ञांना देखील गौरवण्यात आले आहे. यावेळी अनेकांची उपस्थिती इथे दिसून आली. पुण्यामध्ये मेड वर्ल्ड एशिया इंटरनॅशनल पब्लिकेशनच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त कॅम्पमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी येथे उपस्थिती लावली. नकारात्मकतेची भावना येईल तेव्हा समाजातील पाय जमिनीवर ठेवून काम करणाऱ्या आदर्श लोकांकडे पहावे. देशप्रेम प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये असते आणि तीच आपली खरी ताकद आहे. या कार्यक्रमात असे प्रतिपादन एअर मार्शल भूषण गोखले यांनी केलं आहे. हम लोग जब स्कूल में पढ़ रहे थे और जब 62 साल आपको शायद याद होगा जब चाइना ने अपने ऊपर अटैक किया था और जब हार हुई थी हमारी तो उस टाइम के जो हमारे जैसे यूथ थे हम लोगों ने फौज में जाने का इरादा किया था. तो मेरा बड़ा भाई आर्मी में गया, मैं इंडियन एयरफोर्स में गया और मेरी एक छोटी बहन है. मेरे फादर कहते थे कि यदि वो भी लड़का होता तो उसको मैं नेवी में डालता, क्योंकि उस जमाने में लड़कियों को फौज में जाने का कोई मौका नहीं था. आज है. मैं थोड़ी देर पहले कह रहा था कि हमारे यहाँ पे लड़कियों के लिए खाली सैनिक स्कूल है, रानी लक्ष्मी सैनिक स्कूल, जिसमें से 15 लड़कियां अभी एयरफोर्स आर्मी नेवी में गई है और एक तो यहाँ पे पूना के कॉर्पोरेटर भी है. तो इस तरह से उनका जो एक कॉन्फिडेंस बढ़ रहा है उस स्कूल के वजह से. तो इस तरह से हमारी जो औरतें भी है, एक राइट लेफ्टिनेंट जिसको कारगिल के युद्ध में कीर्ति से सेवा मेडल मिला था, तो इस तरह से काफी अच्छी कामगिरी करते हैं वो लोग. या कार्यक्रमात दंत चिकित्सेतील अहमदाबादचे तज्ज्ञ डॉक्टर जयमेन पटेल, दंत चिकित्सेचे हरियाणा येथील अभ्यासक डॉक्टर मनु राठी, पुण्यातील MD डॉक्टर विवेक मनाडे, बंगळुरू येथील डॉक्टर सुप्रिया मानवी यांना यंदाचा मेयर पुरस्कार 2018 प्रदान करण्यात आला. तसेच अभिनेता अनिल नगरकर, मिस्टर वर्ल्ड आणि मिस्टर इंडिया पुरस्कार विजेते सुहास खामकर, हिंदकेसरी अमोल बराटे, मैत्र युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संकेत देशपांडे, क्रीडा क्षेत्रातील फिजिओथेरपिस्ट डॉक्टर सुप्रिया देशमुख यांना युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेकांचा उत्साह उत्स्फूर्त दिसून आला. ये मैंने क्यों सुनवाया आपको? कवि असल कौन होता है? बाद में मैं आपके यहाँ पहुंचूंगा. आप बोलते हैं कि वो आप कहाँ जा रहे हैं? आप कवि कौन? हमारे मराठी के बहुत बड़े शायर मनमोहन नाथू, उन्होंने बोला है, उन्होंने कल्पना की है कि एक कवि वो नहीं है और उसकी अर्थी जा रही है. उसके अर्थी पर बहुत फूल डाले हुए हैं और बाद में वो चलने वाला है. तो उन्होंने कहा है, शव है कवि से जाड़ू न कहो, जन्म भरी तो जड़त छो, फुले तया और उधड़ न कहो, जन्म भरी तो फुलत छो. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. जनावरांना चारा पाणी तसेच रोजगार हमीची कामे यासह विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा काढून शासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांना यावेळी देण्यात आले आहे. तसेच यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आणि अनेक वक्त्यांनी देखील शासनावर यावेळी हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरलेलं आहे. जनावरांना चारा पाणी तसेच रोजगार हमीची कामे यासह विविध मागण्यांसंदर्भात शासनाचा तीव्र शब्दात यावेळी निषेध केला. तालुक्यामध्ये धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती झाली आहे. एकेकाळी कापसाचे अगर म्हणून ओळखला जाणारा शेवगाव तालुका आज दयनीय अवस्थेत आहे. मात्र याकडे देशासह राज्यात भाजपची सत्ता असतानाही लोकप्रतिनिधी यांनी मात्र विकासाच्या गप्पा मारण्यात वेळ घातला. यासाठी तालुक्यामध्ये त्वरित दुष्काळ जाहीर करून रोजगार हमीची कामे तसेच चारा छावण्या वीज बिल 100% माफ करावे, खरीप आणि रब्बी हंगामाची आणेवारी 50 पैशाच्या आत लावावी, उसावरील आलेल्या हुमनी आळीचे महाकाय संकट आणि फळबाग पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, तसेच पशुधन वाचवण्यासाठी चारा आणि पाणी उपलब्ध करून चारा छावण्यांना त्वरित मंजुरी द्यावी, तसेच मुळा धरणातील रोटेशन सोडण्यात यावे, तसेच मराठा मुस्लिम धनगर या समाजाला त्वरित आरक्षण लागू करावे यासह विविध मागण्यांचे निवेदन शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांना यावेळी देण्यात आलो. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील बोलत होते. त्यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांवरती लक्ष केंद्रित करून शासनावर हल्लाबोल केला. यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी या मोर्चामध्ये सामील झाले होते. परंतु आज दुर्दैवाने आज शिवबा पातळी चोपन गावाची योजना तिला सातत्याने आता मागच्या आघाडीच्या काळामध्ये आपण वाटापर्यंत पाणी गेलं होतं तरी सुद्धा आपण त्यावेळेस पाणी आज माझ्या शिवबा शहराची अवस्था जपली होती. जवळजवळ 5 लोक या शिवबा शहरामध्ये जातात. एक जणच आमचा दुर्दैव एका बालकाचा आमच्या तिथे भूई समाजाचा तो भाऊदात पाणी काढायला गेला पाणी वेळेवर येत नाही म्हणून आज 10 दिवसाला शिवबा शहराला पाणी येतं. इतकी भयान अवस्था आज या शिवबा मतदारसंघाची झाली. जरूर सांगितलं पाहिजे की आता काय निर्णय घेतला की अजूनही चार छावण्याला मंजुरी नाही, अजून टँकरचे सुद्धा पॉवर सिद्ध तहसीलदारला नाही. आज तसला तुम्हाला एक मीडियाच्या माध्यमातून सांगायला विचारायचं, लोक दुष्काळ सदृश्य आणि दुष्काळातला फरक यांनी जाहीर करा. एकीकडं तुम्ही सांगता बा आता तुमचा जो काही हे असेल म्हणजे एकीकडं तुम्ही सांगता आता कर्ज वसुलीला तुम्ही आम्ही हे करत नाही. मी आज काल जिल्हा बँकेच्या आशिया खंडातली सगळ्यात मोठी बँक आहे त्याच्या मॅनेजरने विचारलं की बाबा तुम्ही किती वर्ष कर्ज वाटप केलं तर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये खरीपाकरता 1100 कोटीचं वाटप आहे. कितीचं? आता आमची मागणी आहे की मग तुम्ही 1100 कोटी माफ करणार का? सरकार सांगताना दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, मग करा आमच्या शेतकऱ्यांचे सगळे कोरे पण आम्हाला द्या परत तुम्ही रब्बीचं आणि पुढचं कर्ज, हे तुम्ही निर्णय घेणार आहे का नाही? हे केवळ फक्त थापा मारायच्या, लोकांना भुलवायचं, वेगळ्या प्रश्नाकडे घेऊन जायचं अशा पद्धतीचं काम या लोकप्रतिनिधीचं चालू आहे. आज परिस्थिती बघितली तर इथं पिण्याच्या पाण्याची अवस्था अशी आहे की आमच्या चारा छावण्याचं कुठल्या प्रकारे मंजूर आहे, वीज बिलाचं तर विचारायलाच नको. याच लोकप्रतिनिधी भाजपचा शेवगाव पाथर्डीचा लोकप्रतिनिधी झाल्यापासून शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये एक नवीन सबस्टेशन नाही, एक नवीन सबस्टेशन नाही, एक नवीन डिप्टी नाही. आज आम्हाला तुम्हाला मी ऑफ द रेकॉर्ड सांगतो मीडिया म्हणून मी तुमच्याकडे पुरावे सादर करेल का 3-3 लाख रुपयाला लोक नवीन डिप्टी भरून आणतात. शालिनी प्लस साठी युसुफ शेख, शेवगाव. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. 2 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र कुस्ती लीग सामना रंगणार आहे. सातारा जिल्ह्यातील यशवंत सातारा टीमचे मालक पुरुषोत्तम जाधव यांनी सर्व खेळाडूंसह ऑलिम्पिक वीर स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या मूळ गावी गोळरेश्वर येथे जाऊन अभिवादन करून सर्व मल्लांचे स्वागत केले आहे.
महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ कुस्ती आता वेगळ्याच प्रकारात दिसणार आहे. प्रो कबड्डी प्रमाणे कुस्ती दंगल पाहायला मिळणार आहे. भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे साताराचे सुपुत्र कुस्तीपटू स्वर्गीय खाशाबा जाधव यांना अभिवादन करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, पुरुषोत्तम जाधव यांच्यासह यशवंत सातारा टीमचे सर्व सहभागी खेळाडू तसेच सामाजिक राजकीय क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते. आज या गोळेश्वरमध्ये स्वर्गीय आमचे प्रेरणास्तंभ आहे कुस्ती क्षेत्रामध्ये, त्यांचं आज या ठिकाणी गोळेश्वरमध्ये येऊन कैलासवासी खाशाबा जाधव यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आज आपण सातारा जिल्ह्याची यशवंत सातारा ही टीम या ठिकाणी आपण घेऊन आलो आहे. आज ज्या तालमीमध्ये खाशाबा जाधवांनी कुस्त्या खेळल्या आणि जे आमच्या पैलवानांचं श्रद्धास्थान आहे, प्रेरणास्थान आहे, त्या तालमीमध्ये आल्यावरती मला दिसतंय माझ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती एक वेगळी चमक या ठिकाणी आलेली आहे. आणि मला खात्री आहे की तळागाळातले ही सगळी मंडळी आहेत कुस्ती क्षेत्रामध्ये, कोणी मोठी लोक नाही आहेत, तर ही सगळी शेतकऱ्यांची, गरीब कष्टकऱ्यांची मुलं आहेत आणि या खेळाला चांगला दर्जा मिळाला पाहिजे. हे पण आमचे पैलवान हिरो झाले पाहिजेत. आज तुम्ही बघताय आय पी एल हा महागडा खेळ श्रीमंतांच्या मुलांचा आहे. क्रिकेट आता भारतीयच खेळ आहे कबड्डी, परंतु त्याच्यात पण प्रो कबड्डी या सामन्यामधून त्या खेळाला पण भारतामध्ये चांगलं स्थान मिळाले. महाराष्ट्र कुस्ती लीग जी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये जाधव साहेबांनी साताऱ्याची यशवंत टीम घेतलेली आहे आणि निश्चितच ही या टीमला मी शुभेच्छा देतो आणि याच्यामध्ये हा संघ यशस्वी होईल याची मला खात्री आहे. कारण सुरुवात अख्ख्या देशाला पहिलं वैयक्तिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधवांच्या गावातून सुरुवात होते आणि त्या काळामध्ये खाशाबा जाधवांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रसंगी अनवाणी पायानं हेलसिंकीला जाऊन त्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला पहिलं व्यक्तिगत पातळीवरचं ऑलिम्पिकमधलं पदक मिळवून दिलेलं होतं आणि त्यांची प्रेरणा आशीर्वाद घेऊन ते ज्या तालमीमध्ये त्यांनी मेहनत केली त्या तालमीमध्ये येऊन आम्ही या संघाला शुभेच्छा देतो आहे. आणि त्यामुळे मला खात्रीच आहे की हा सातारा जिल्हा हा क्रांतिकारकाचा जिल्हा आहे आणि या पहिल्या महाराष्ट्र कुस्ती लीगमध्ये अजिंक्यपद हाच संघ पटकावेल याची मला खात्री आहे. शालिनी प्लससाठी सकलेन मुलानी कराड. आपण नेहमी पाहतो सर्वत्र गरजमंद नागरिक आणि लहान मुलं आपल्याला दिसून येतात, मात्र त्यांच्यासाठी धडपडणारी लोक मात्र बोटावर मोजण्या इतकीच असतात. पुण्यातील माऊलींच्या आळंदीमध्ये काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गोरगरिबांची दिवाळी सुखात जाण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवला आहे. पाहुयात हा उपक्रम कसा आणि कोणी राबवला आहे. रॉबिनहूड आर्मी नाव ऐकताच आपल्याला लक्षात येतं ते म्हणजे दुसऱ्यांना मदत करणारे. अशाच नावाने आळंदीमधील MIT कॉलेजच्या असंख्य विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गोरगरीब आणि गरजू मुलांना कपड्यांचे वाटप केले. दिवाळी सण जवळ आल्याने यांनाही सण साजरा करावा आणि आपण सगळ्यांनी त्यांना मदत करून माणुसकी दर्शवावी असं या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी संदेश दिला आहे. शालिनी प्लससाठी स्नेहा गवळी, पुणे. परभणीमध्ये काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली. त्यानिमित्त शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत जनसंघर्ष सभा पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अशोक चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजप, नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर टीकास्त्रे सोडली. राज्यात दुष्काळ पडला असताना भाजपचे मंत्री रात्री मोबाईलची बॅटरी लावून दुष्काळी दौरे करत आहेत. पंकजा मुंडे या अमेरिकेत आहेत. दुष्काळी स्थिती असताना सरकार आणि मंत्री गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. तर शिवसेना आणि भाजप हे सत्तेत असताना आपले जमत नसल्याचे दाखवत असले तरीही दोन्ही पक्ष वाटून खात असल्याचं सांगितलं. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या झालेल्या दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याने सरकारने दरवाढ कमी केल्याचे आपल्या भाषणात सांगत मराठवाड्याच्या हक्काचं पाणी इतरत्र वळवत असल्याचा आरोपही केला. यावेळी या कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती दिसून आली. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. तुमच्या दुःखा सुखाशी, तुमच्या अडचणीशी यांचं काहीच घेणं देणं नाही. पेट्रोल डिझेल
आता आरडाओरड आम्ही केली, आम्ही आरडाओरड केली, डिझेल गेले 77 रुपयावर आणि पेट्रोल गेले 87 रुपया. म्हणजे पहिल्या 90, 92, 93 पुढे गेलं. जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी अशी म्हणायची, बरोबर आहे. आणि कसे बघताय मोबाईलची बॅटरी चालू करून दुष्काळ पडलाय. अरे मजाक हो गया की नाही? मोबाईल की बॅटरी चालू करके दुष्काळ देख रहे, ये दुष्काळ का हाल पड़ा है, ये मजाक चल रही है. पंकजा मुंडे कुठे आहेत? अमेरिकेचा दुष्काळ पाहायला गेला, अमेरिका गेला, वो अमेरिका चले गए और ये आपको देख रहे दुष्काळ क्या है. शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी. बार्शी शहरातील अवैधरित्या चालणाऱ्या आणि विनापरवाना ऑटो रिक्षा त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी शहर रिक्षा सेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आमरण चक्री उपोषण सुरू करण्यात आलं आहे. यावेळी अनेकांच्या उपस्थितीत मागण्यांचे निवेदनही देण्यात आले आहे. बार्शी शहरात दिनांक 26/2/2017 पासून बार्शी रिक्षा सेनेच्या वतीनं आरटीओ आणि संबंधित खात्यातील अधिकारी यांना स्क्रॅप रिक्षाबाबत निवेदन देऊन आणि चर्चा करून अवैध वाहतुकीला लगाम घालण्याकरता निवेदन दिले. पण याचा काही प्रमाणात अवलंब झाला, पण पुढे स्क्रॅप रिक्षावाले आणि विना परवाना यांची मुजोरी वाढली. यामुळे परवानाधारक रिक्षा चालकाला रिक्षाचे हप्ते भरण्याएवढा सुद्धा व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्याप्रमाणे रिक्षा चालकांनाही आत्महत्या करण्याची वेळ सदर आरटीओने कार्यवाही न करण्याने आली आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित स्क्रॅप आणि विनापरवाना रिक्षा यांच्यावर दंडात्मक कार्यवाही न केल्यानं बार्शी शहरातील तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण चक्री उपोषण करण्यात आले आहे. होणाऱ्या परिणामाची जिम्मेदारी तालुका दंडाधिकारी म्हणून तहसीलदार याची राहील अशा आशयाचे निवेदन देऊन बार्शी ऑटो रिक्षा सेना अध्यक्ष प्रमोद शिंदे आणि इतर रिक्षा चालक यांच्या वतीने बार्शी तहसील कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आलं. आमच्या रिक्षाचे धंदे होऊन गेले, त्यामुळे आमच्या अध्यक्षानं आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन आमरण उपोषण चक्री उपोषण चालू केलेलं आहे. आणि काही गोष्टी आमच्या मागणी बेकायदेशीर रिक्षा चालतात, दुसरी गोष्ट ती अडवून आम्हाला त्रास देतात, दुसरी गोष्ट गाडी पाशिंगला सोलापूरला जावं लागते. इथून 70 किलोमीटर सोलापूर आहे, तिथून जायचं माघारी यायचं येताना रस्त्यात अपघात होतात. त्यामुळं बार्शीत पाशिंग आमचे होण्यासाठी आणि बाकीचे आमचे जे अडीअडचणी आहेत जे आमच्या अध्यक्षाने सांगितले त्याच्यावर आम्ही पूर्ण सहमत आहोत. आणि ह्या दृष्टिकोनाने आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे. काय सर, आम्ही 19 तारखेला माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याचा हेतूच हा होता की प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी असल्यामुळे यापूर्वी बार्शी शहर पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी साहेब, आरटीओ साहेब यांना वारंवार निवेदनं दिली स्क्रॅप रिक्षाबाबत. बार्शी शहरामध्ये अवैध रिक्षा, घरगुती सिलेंडरवर चालणाऱ्या रिक्षा, स्क्रॅप रिक्षा यांचं पीक मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना राजकीय आशीर्वाद असल्यामुळे प्रशासनाकडून त्याच्यावर कारवाई होत नाही, किंवा आमचे निवेदन दिल्यानंतर कारवाई केली तर तीच कारवाई जुजबी स्वरूपाची असती. तीच वाहनं आरटीओनं जप्त केलेली वाहनं आरटीओचा कुठलाही आरटीओला न जुमानता तीच वाहनं पुन्हा चोरून रस्त्यावर येतात आणि त्यांच्यावर नंतर गुन्हे दाखल होत नाहीत. आणि त्यामुळे बार्शी शहरात बऱ्याचशा प्रमाणात नवीन रिक्षा आलेले आहेत. गोरगरीब रिक्षावाले उद्योगधंदा नसल्यामुळे, नोकरी नसल्यामुळे नवीन रिक्षा 2-2.5 लाख रुपयाची कर्जाची घेतलेली असती. 4-5 हजार रुपये त्याचा हप्ता भरायचा, इन्शुरन्स भरायचा, टॅक्स भरायचा, शासनाच्या सर्व नियमाती पूर्ण करायच्या. आणि अवैध रिक्षावाले गाडीला गाडी आडवी लावून धमकावून व्यवसाय करण्यास मज्जाव करतात. याच्यामुळं शेवटी कंटाळून आम्ही यापूर्वीही निवेदनं दिले, वारंवार आरटीओला भेटलो, स्मरणपत्र दिले, परंतु त्याचाही काही परिणाम झाला नाही आणि आम्ही निवेदनातच लिहिलेलं आहे. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. वर्ध्यात आरोग्य सेविका वंदना उईके यांचा निलंबनाचा मुद्दाच चांगलाच गाजला असून त्यांच्यावर झालेल्या कार्यवाहीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी तथा जिल्हा संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य कर्मचारी आणि निलंबित सेविकेची बाजू घेऊन त्यांना तात्काळ उईके यांचे निलंबन मागे घेण्यात येईल असे आश्वासन दिले आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन उर्वरित आपल्या कामावर जावे अशी विनंती केली आहे.
वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका वंदना उळके यांच्या निलंबनाचा मुद्दा चांगलाच गाजलाय. यांच्यावर झालेल्या कार्यवाहीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद करण्याचे हत्यार उगारले होते. यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ तेलतुंबडे आणि आदी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांना निलंबन मागे घेण्याचे निवेदन दिले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सगळ्यांची बाजू ऐकून घेत वंदना उळके यांचे निलंबन मागे घेण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी आरोग्य विभागातील सर्व वर्गातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखेच्या वतीनं राष्ट्रपती पुरस्कार आणि या वर्धा जिल्ह्याचा नावलौकिक करणाऱ्या आरोग्य सेविकेला षडयंत्र करून रात्रीचे दौरे करून या ठिकाणी निलंबन केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचा निवेदन देण्यासाठी माननीय शिवसाहेबांकडे आम्ही आलो होतो. आज पहिली वेळ आहे की या जिल्ह्यातल्या सर्व कर्मचारी आरोग्य सेविका असतील, आरोग्य सहायक असतील, आरोग्य सेवक असतील, आरोग्य सहायक असतील आणि शिवसाहेबांना सांगितलं की आमच्या ज्या आरोग्य सेविका निलंबित केलेलं आहे ही कसं चुकीचं आहे. पण शिवसाहेबांनी या गोष्टीत सांगितलं की तुम्ही मला तुमचं स्पष्टीकरण द्यायसाठी माझ्याकडे यायला पाहिजे होतं. हा जो आदेश काढला गेला या आदेशामध्ये कुठेही तुम्ही स्पष्टीकरण द्या असं म्हटलेलं नाही का. आणि संघटना या ठिकाणी आपलं म्हणणं मांडण्यासाठी शिवसाहेबांकडे आले होते पण शिवसाहेब या ठिकाणी शुक्रवार दिवशी शेलूला गेल्यामुळं आणि 3-4 वाजतापर्यंत आम्हाला न भेटल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी निवेदन आलं नाही. डाकमध्ये निवेदन द्यावं लागलं आणि एवढंच नव्हे तर याच आंदोलन करतो. खऱ्या अर्थानं आम्ही सूचना दिलेली आहे, DHOला सूचना दिलेली आहे. शिवसाहेब म्हणते की बिना सूचना तुम्ही कसे काय आले. आम्ही सांगितलं आम्ही 4 दिवसापूर्वी तुम्हाला सूचना दिलेली आहे, DHO साहेबांनी तुमच्या कानावर टाकलेलं आहे की अशा प्रकारात होईल. आणि शिवसाहेबांनी सांगितलं मला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता मला वेळ द्या, मला चर्चा करू द्या यांच्याशी. आणि हे सांगितलं शिवसाहेबांना की या महिलेमुळं तुमच्या वर्धा जिल्हा परिषदचं नाव अगदी देशपातळीवरती गेलेलं आहे. या महिलेनी 1 वर्षामध्ये जेव्हा जाईन झाल्या त्या अकोलीमध्ये तेव्हा 40 डिलिव्हरी केल्या. जे इंडिकेटर आमचे आहेत ते इंडिकेटर अत्यंत चांगले आहेत. या जिल्ह्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी या जिल्हा तरी 2 नंबर तरी 3 नंबर हे सर्व पुरस्कार या जिल्हा परिषदला या आरोग्य कर्मचारी मिळून दिलेले आहेत. मग ते कुटुंब कल्याणचे असतील की लसीकरणाचे असतील किंवा विविध साथरोगाच्या संदर्भातले असतील हे सर्व करण्याचं काम करत आहे. या जिल्हा परिषदच्या अंतर्गत आजही आमच्या 8 जागा पर्यवेक्षकाच्या रिक्त आहेत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. काय झालेली दुसरी वन डे आणि तिसऱ्या वन डे मध्ये झालेल्या पराभवाचा बदला भारतीय टीमने घेतला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या 4th वन डे मध्ये भारताचा तब्बल 224 रनने विजय झाला आहे. भारताचा हा वेस्ट इंडिज विरुद्धचा सगळ्यात मोठा विजय आहे. आता 1 नोव्हेंबरला तिरुअनंतपुरम येथे 5वी वन डे होणार आहे. रोहित शर्मा, अंबाती रायुडू आणि खलील अहमद भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या भारताने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 377 रनचा डोंगर उभा केला. भारताकडून रोहित शर्मा आणि अंबाती रायडूने शानदार शतक केलं. रोहितचे हे वन डेमधलं 21वं तर अंबाती रायडूचं 3रं शतक होतं. रोहितने 137 बॉलमध्ये 162 रनची खेळी केली. यामध्ये 20 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर रायडूने 81 बॉलमध्ये 100 रन केले, त्यामध्ये 8 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. 5 वन डे मॅचच्या या सिरीजमध्ये भारताने 2-1 आघाडी मिळवली आहे. आता सिरीज बरोबरीमध्ये सोडवण्यासाठी वेस्ट इंडिजला शेवटची 5वी वन डे जिंकणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, 1,05,000 कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ. इंधन दर कपातीची मालिका सुरूच, सलग 13व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात. उस्मानाबादमध्ये 4 एकर ऊस जळून खाक, डीपीच्या शॉर्ट सर्किटमुळे लागली आग. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राजकीय पक्षाची स्थापना, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली माहिती. आणि बार्शीमध्ये भारतीय किसान सभेचा तहसील कार्यालयावर मोर्चात अनेकांचा सहभाग. बातमीपत्रात वेळ झाली आहे तेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.